शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात वेगाने घडामोडी घडतायत। कापूस बाजारातील तेजी आजही कायम होती, पण दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं सांगितलं जात आहे। भारतासह काही देशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे सध्या कापूस बाजाराचं लक्ष कोरोनाकडे जास्त आहे। मग सध्या कोरोनाच्या पातळीवर काय चालू आहे आणि त्याचा आपल्या कापूस बाजारावर काय परिणाम होईल ते आपण पाहूच, पण त्याआधी आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव काय राहिले त्याकडे नजर टाकूयात। आंतरराष्ट्रीय कापूस दरात सोमवारपासून आपल्याला सुधारणा पाहायला मिळाली आहे। सोमवारी कापूस बाजार 82.58 सेंटवर सुरू झाला होता, म्हणजेच रोहीचा दर 15,000 रुपये प्रति क्विंटल होता। मात्र कापूस आता 87.81 सेंट प्रति पाऊंडवर पोहोचलाय। आपल्या रुपयात हा दर 16,000 रुपये प्रति क्विंटल होतो। आज काही वेळ वायद्यांनी 89.62 सेंट म्हणजेच 16,350 रुपयांचा टप्पा गाठला होता, पण शेवटी दर काहीसे कमी झाले आणि बाजार 87.61 सेंटवर बंद झाला। कापसाचा मोठा ग्राहक म्हणजेच चीन, त्यामुळे चीनच्या मागणीचा परिणाम कापूस बाजारावर लगेच होऊ शकतो, पण दुसरीकडे जगातील कापूस उत्पादनही कमी राहण्याची शक्यता आहे। तर भारतातील शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरलाय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर सुधारण्यास मदत होते असं जाणकार सांगतायत। आता देशातील कापूस उत्पादनाच्या नव्या अंदाजाबद्दल बोलूयात। कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात CAI देशातील कापूस उत्पादनाचा नवा अंदाज जाहीर केलाय। या अंदाजात CAI देशातील उत्पादनाचा अंदाज परत एकदा कमी केलाय, तसंच पुढील काळातही CAI उत्पादनाचा अंदाज कमी करेल असं जाणकार सांगत आहेत, कारण अनेक वर्षापासून असंच घडत आलंय। मागील हंगामात CAI ऑक्टोबर 2021 देशात 360 लाख गाठी कापूस उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता। एक कापूस गाठी 170 किलो रुईची असते हे आपल्याला माहितीच आहे। नंतर CAI कापूस उत्पादन 335 लाख गाठींवर स्थिरावेल असं म्हटलं होतं। 335 लाख गाठीनंतर 325 लाख गाठी, त्यानंतर 315 आणि शेवटी 307 लाख गाठींवर कापूस उत्पादन स्थिरावल्याचं CAI म्हटलं होतं। यंदाही CAI आतापर्यंत कापूस उत्पादनाचे 4 अंदाज व्यक्त केले। हंगामाच्या आधी CAI अंदाज होता 375 लाख गाठीचा, त्यानंतर त्यात CAI बदल केला। ऑक्टोबरमध्ये उत्पादनाचा अंदाज 365 लाख गाठींवरून 343 लाख गाठींवर केला, तर ताज्या अंदाजानुसार देशामध्ये 339 लाख गाठी उत्पादन होईल असं CAI म्हटलंय। म्हणजे CAI आपला अंदाज कायम ठेवत नाही, त्यामुळे यंदाही कापूस उत्पादन गेल्या वर्षी एवढीच राहील असा अंदाज जाणकार व्यक्त करतायत। CAI म्हणण्यानुसार आंध्र प्रदेश, पंजाब, कर्नाटक आणि हरियाणात कापूस उत्पादन कमी झालंय, मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उत्पादन वाढल्याचा अंदाज CAI व्यक्त केलाय। पण महाराष्ट्रातील शेतकरी मात्र वेगळं सांगतायत। उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं शेतकरी सुरुवातीपासूनच सांगत आहेत। तसंच CAI यंदा देशातील कापूस वापर आणि निर्यातही कमी राहील असं म्हटलं, पण नंतरच्या काळात परिस्थिती बदल तसं वापर आणि निर्यातही वाढू शकते। मात्र उत्पादन घटलंय नक्की, त्यामुळंच आंतरराष्ट्रीय बाजार वाढतोय आणि देशातील नरमाई उद्योगांच्या अपेक्षेपेक्षा सध्या कमीच आहे। सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी 8,100 ते 9,000 रुपये दर मिळतोय, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दर सुधारत आहेत। त्याचा फायदाही देशातील कापूस बाजाराला मिळू शकतो, पण दुसरीकडे कोरोनाचं सावटही सध्या दिसतंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्री सुरू ठेवावी असं आवाहन जाणकारांनी केलंय। आपल्याला ही माहिती कशी वाटली, तसंच कापूस बाजाराविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा। धन्यवाद।